मी सर्व पारगावकर ग्रामस्थांचं विशेष करून सरपंच उपसरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचं मनापासून आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. अतुल शेठ पारगावकर ग्रामस्थ अतिशय हुशार आहे. विकास काम जर करायचं असेल तर सगळे गटगट बाजूला ठेवून हे सगळे ग्रामस्थ इथे एकत्र येतात. ज्या गोष्टींचा शिवाजीराव चव्हाण साहेबांनी उल्लेख केला की सगळे माजी सरपंच याच्या अगोदरच्या सरपंच मीनाताई तटू इथं कार्यक्रमात हजर आहेत. विद्यमान सगळे सरपंच आहेत, आमचे गंगाराम तात्या आहेत, शिवाजीराव डुकरे दुसरे उपसभापती माजी उपसरपंच आहेत. सगळे म्हणजे ज्या ज्या वेळेला विकासाचं काम एखाद्या गावामध्ये मंजूर करायचं किंवा मी सुद्धा कधी असा मतभेद केला नाही की एखादा दुसऱ्या पक्षाचा माणूस माझ्याकडे एखादं काम घेऊन आला आणि म्हणून मी कधी पक्ष न पाहता पारगावचा कुठलाही माणूस किंवा कुठलाही ग्रामस्थ जे काम माझ्याकडे मागेल. कारण इथं संभाजी शेट्टी मला पहिल्यांदा सांगितलं होतं की तुमच्याकडं प्रत्येक वेळी काम मागायला आम्ही कोणी येण्याची आवश्यकता नाही, तुमच्या सगळ्या लोकांची ओळखी तुमचे आहेत, सगळ्या लोकांना तुम्ही ओळखता. जो माणूस माझ्याकडे काम घेऊन आला त्याकडे मी पक्ष म्हणून कधी पाहिले नाही. हा पारगाव गावचा विकास होतोय म्हणून त्या ठिकाणी आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून असेल, आदरणीय वल्लभ शेठ मेणके साहेबांच्या माध्यमातून असेल आणि अलीकडच्या काळात 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपले लोकप्रिय खासदार संसदरत्न डॉक्टर अमर कोले साहेबांच्या माध्यमातून असेल आणि लोकप्रिय युवा आमदार अतुल शेठ मेणके साहेबांच्या माध्यमातून असेल, कोट्यावधी रुपयाची कामं ही आपल्या पारगावच्या परिसरामध्ये झालेली आहेत. मी नम्रपणे मला एक सांगायची या ठिकाणी शिवाजीराव चव्हाण तुम्ही इथं भरपूर माझं कौतुक केलं मला, परंतु आमदार साहेब एकदा जुन्नरला कार्यक्रम होता आपला आणि आपल्या आईने देखील भाषण केलं होतं, त्या भाषणात काय म्हणलं आठवतो तुम्हाला ते, तुमची लोकांनी वाहवा केली पण तुम्ही वाहवत जाऊ नका. हे राजकीय जनते बोलले होते आणि म्हणून सांगतो शिवाजीराव तुम्ही जरी माझं कौतुक केलं असलं तरी ते कौतुक माझं कशामुळे झालंय तर माझ्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भरभक्कम शक्ती पाठीमागे उभी आहे. अतुल शेठ असतील, संसदरत्न डॉक्टर अमोल कोले साहेब असतील, ही सगळी मंडळी आणि व्यासपीठावरली सगळे माझे मित्रमंडळी माझ्या पाठीमागे भरभक्कमपणे उभी असल्यामुळं मला खात्री आहे एखादा शब्द मी पारगावमध्ये दिला तर तो पूर्ण करण्याची क्षमता आणि ताकद माझ्या नेत्यांच्या मध्ये आहे आणि त्यांच्या जीवावरती हे सगळं काम या पारगावमध्ये उभं राहिलेलं आहे. जे काम पारगावमध्ये गेल्या 20-25 वर्षांमध्ये उभं राहिले त्याला निमित्त मात्र पांडुरंगावर असतील याच्यामध्ये माझा फक्त खारीचा वाटा आहे. सगळं काम या मान्यवरांच्या मुळे या ठिकाणी झालेलं आहे. वळसे पाटील साहेब, बेनके साहेब, कोल्हे साहेब आणि अतुल शेठ यांच्याकडं यांच्या माध्यमातून ही सगळी कामं झाली. या सगळ्या कामाचं श्रेय अतुल शेठ नम्रपणे मी तुमच्या सगळ्यांकडे या ठिकाणी देतो. माझा फक्त इथं खारीचा वाटा त्या ठिकाणी मी स्वीकारलेला आहे आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की अजूनही राजकारणामध्ये चढउतार येत असतात. बेनके साहेब नेहमी सांगत असतात मी कधी सत्तेमध्ये होतो कधी मला पक्षाचं तिकीट मिळालं नाही, कधी उमेदवारी मिळाली नाही, पण मी कधी थांबलो नाही. उमेदवारी मिळाली नाही मिळाली कधी पक्षावर नाराज नाही. माझ्या आयुष्यामध्ये मी काही गोष्टी जपल्या त्या गोष्टी बलोडे साहेब तुम्हाला सांगतो. मी माझी पहिली स्वतःवर मी निष्ठा ठेवली, माझ्या कामावर मी निष्ठा ठेवली, माझ्या जनतेवर मी निष्ठा ठेवली, माझ्या पक्षावर मी निष्ठा ठेवली आणि माझ्या नेत्यांवर मी निष्ठा ठेवली. त्यामुळं माझा शब्द मी जे बोलेल मी ज्या तोंडातून माझे जे शब्द मी लोकांना देईल तो शब्द पुरा करण्याची ताकद त्यांच्यामुळे माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिलेली आहे आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना अतुल शेठ आपण आला, गणपतराव भोलडे साहेब पुण्यावरून खास कार्यक्रमासाठी आले, मला शुभेच्छा देण्यासाठी आणि पारगावकर ग्रामस्थांचं निमंत्रण स्वीकारून साहेब तुम्ही खास आलात, तुम्हालाही मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि पारगावकर ग्रामस्थांनी विकासाचं मॉडेल म्हणून ज्या गावाकडं ज्या वेळेला आपण पाहतो हा सभामंडळ फुलवडे साहेब वंदनाचा एक चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार त्या ठिकाणी आहे. एकदा पक्षाचा कार्यक्रम पुण्यामध्ये होता त्या कार्यक्रमाला आम्ही बरोबर कार्यक्रमाला होतो मीटिंगला पक्षाच्या, वंदनाताईंनी माझ्यामुळे ओळख झाल्याच्या नंतर मला म्हटले पवार साहेब माझ्या ऑफिसमध्ये पण येत जा, काही असेल तुमचं काम तर सांगत जा मला. मग मी ऑफिसमध्ये ताईंच्या गेलो, ताईंना एक पत्र दिलं की ताई आम्हाला माझ्या मतदारसंघात अशी गाव आहेत मला 2 सभामंडळ पाहिजे, तर आमदार साहेब इथं एक सभामंडळ मला ताईंनी 10 लाखाचे रुपये दिले आणि गुळंतवाडीचं जे पिंपळ झाप आहे त्या ठिकाणी ताईंनी 10 लाखाचे रुपये आपल्याला उपलब्ध करून दिले. म्हणजे कुणाकडे गेल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेवढे काही नेते आहेत
मी त्या नेत्यांकडे कुणाकडे दादांकडे जरी गेलो कुठे एखादं काम घेऊन अतुल शेट्टी सांगितलं फोन करू की त्या ठिकाणी काम झाल्याशिवाय राहत नाही. संजय काळे साहेब, नेत्यावर निष्ठा ठेवली, पक्षावर निष्ठा ठेवली तर काय घडू शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण त्या ठिकाणी आहे. म्हणून मी हे तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो आणि पुढेही सांगतो की तुम्ही जे प्रेम या ठिकाणी दिलेलं आहे वाढदिवसाच्या निमित्तानं एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी संपन्न केल्याच्या नंतर मला देखील पुढच्या कार्यासाठी निश्चितपणे ऊर्जा मिळणार आहे आणि पारगाव गावासाठी जे काही योगदान इथून कुठच्याही कालावधीमध्ये द्यावं लागणार आहे ते सगळं योगदान तो विकास कामाचा सगळा आराखडा त्या ठिकाणी तयार आहे. संभाजी चव्हाण हे या गावचे अष्टपैलू असे व्यक्तिमत्व आहे. लताताई चव्हाण सरपंच आहेत, रामदास शेठ उपसरपंच आहेत, आमचे सगळे पांडुरंग शेठ असतील, तिकडं सचिन असेल, विलासराव असतील, हे सगळे आणि वंदनाताई वगैरे सगळ्या त्यांच्या या सगळे सदस्य असतील. परंतु याच्यामध्ये किंग मेकरची भूमिका जर कोण करत असेल ते संभाजी शेठ त्या ठिकाणी करतात. शंकरराव असेल, सचिन भाऊ आमचे खाली बसले, सचिन सुद्धा म्हणजे मूर्ती लहान तर कीर्तिमान असं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आहे. म्हणजे चांगल्या कामाला सपोर्ट करायचा, चांगल्या कामाला त्या ठिकाणी पारगाव गावामध्ये उभं राहिलं पाहिजे हा त्यांना सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न असतो आणि म्हणून हे जे सगळं घडलेलं आहे हे पारगावकरांच्या एकजुटीमुळे